hello students welcome to my next lecture on study of english language and literature this is general english paper 2 course and we are studying rk Arendt's short story lovely road let us have a quick recap of the previous lecture in the previous lecture we saw that the reporter borrows money from his father-in-law for removing the statue he assures him good returns he dreams of selling the statue to the british museum and becoming rich so he borrows 5000 rupees from his father-in-law and he thinks that he will get at least 6000 rupees by removing the statue or by melting it and selling off the metal to factory or to industry or he will sell the statue to british museum and he will get more money out of it he hires 50 coolies for the work it took them long to dislodge the statue so we studied what happened with this reporter when he started the work he thought that it will take some time only a few days to dislodge the statue and to bring it back to his home बट दॅट डिडंट हॅपन ही हॅड टू स्पेंड लॉट ऑफ डेज इन रिमूव्हिंग इट अँड फायनली ही सक्सिड्स इन ब्रिंगिंग बॅक द स्टॅच्यू टू हिज होम कॅरिंग द स्टॅच्यू टू हिज होम वॉज ऑल्सो अ डिफिकल्ट टास्क अँड देर वेर ऑन लुकर्स ऑन लुकर्स म्हणजे कोण बघे बघ्यांची भूमिका करणारे गावातले लोक हे बऱ्याचदा या कामामध्ये व्यत्यय आणतात अडथळा निर्माण करतात पण शेवटी हा जो रिपोर्टर आहे तो महत्प्रयासाने कष्टाने हा स्टॅच्यू आपल्या घरामध्ये आणतो फायनली द वर्क इज डन अँड द ह्यूज स्टॅच्यू अरायव्स हिज होम बट द रिपोर्टर डजंट हॅव अ लार्ज हाऊस सो वेन ही ब्रिंगज द स्टॅच्यू ॲट हिज होम द हेड ऑफ द स्टॅच्यू अँड

मुख्य दरवाज्यातून बाहेर येतात अगदी रस्त्यावर तो स्टॅच्यू आलेला आहे अँड द नॅरेटर टेल्स दॅट द नेबरिंग यु नो द नेबर्स आर व्हेरी काइंड टू हिम दे आर व्हेरी फ्रेंडली अँड कोऑपरेटिव्ह सो दे डू नॉट माइंड द स्टॅच्यू लाईंग ऑन द रोड ऑर आउट ऑफ हिज हाऊस आणि अशा तऱ्हेने तो स्टॅच्यू आता त्याच्या घरामध्ये येऊन पडलेला आहे नेक्स्ट पॅरेग्राफ पहा This Municipal Council passed a resolution thanking me for my services. आता यानंतर काय होतं की म्युन्सिपल काउन्सिल या एक रिझोल्युशन रिझोल्युशन म्हणजे ठराव एक ठराव पास करते कशाचा ठराव आहे तर हे काम केल्याबद्दल आभार मानणारा ठराव या न्यूजपेपर रिपोर्टरचा आभाराचा ठराव म्युनिसिपल काउन्सिल पास करते आय वायर्ड धिस टू माय पेपर

पू रिमूव्ह डेट ॲटसेट्रा याच्यावर तो दहा इंचाची एक स्टोरी तयार करतो आणि न्यूजपेपरमध्ये छापून आणतो त्याचेही त्याला पैसे मिळतात ए वीक लॅटर द चेअरमॅन द चेअरमन केम टू माय हाऊस इन अ स्टेट ऑफ एज्युटेशन देन आफ्टर अ वीक द चेअरमन कम्स टू हिज हाऊस इन द स्टेट ऑफ एज्युटेशन एज्युटेशन म्हणजे थोडासा चिडलेला वैतागलेला चिंताक्रांत अशा मनस्थितीमध्ये हा चेअरमन म्हणजे नगराध्यक्ष पुन्हा या न्यूजपेपर रिपोर्टरच्या घरी येतो आय सीटेड हिम ऑन द चेस्ट ऑफ द टायरंट आता घरात जागाच नाही आहे घरात स्टॅच्यू पडलेला आहे मग हा नॅरेटर काय करतो या नगराध्यक्षांना कुठं बसवतो सीटेड म्हणजे बसवणे कुठं बसवणे कुठं बसवलं तर चेस्ट ऑफ द टायरंट आता या आ, व्यक्तीची म्हणजे हे जे सर फ्रेडरिक लावली होते त्यांची ओळख काय आपल्याला झालेली आहे तर ही वॉज अ टायरंट अतिशय क्रूर कर्मातो होता तर यांच्या छातीवर म्हणजे या पुतळ्याच्या छातीवर या नगराध्यक्षांना बसवलं जातं ही सेड आय हॅव अ बॅड न्यूज फॉर यू तर आता ती काय म्हणतायत सांगता म्हणतायत बघा चेअरमन काय सांगतायत तर आय हॅव अ बॅड न्यूज फॉर यू आय विश यू हॅड नॉट सेंटअप दॅट न्यूज आयटम अबाउट द स्टॅच्यू सी बीज ते म्हणतात की तू जर त्या स्टॅच्यूची न्यूज तयार करून न्यूजपेपरमध्ये छापून आणली नसतीस तर बरं झालं असतं त्याचा परिणाम उलटा झालेला आहे सी दिस असं म्हणून तो असं म्हणून ते नगराध्यक्ष त्याला काहीतरी दाखवत आहेत नेक्स्ट पॅरेग्राफ पाहू आपण लॉंग पॅरेग्राफ आज आपण हा पॅरेग्राफ संपूया तर काय आहे बघा ही हेल्ड आऊट ए शीफ ऑफ टेलिग्रॅम्स शीफ म्हणजे गठ्ठा तर न्यूजपेपर हे जे नगराध्यक्ष आहेत ते काय दाखवतात का हेल्ड आऊट हेल्ड काय आहे होल्डचा पास्टेन्स आहे टेलिग्रॅम म्हणजे यु नो पोस्टातून ज्या तारा येतात ना त्याला म्हणायचं टेलिग्रॅम तर टेलिग्रॅमचा एक गठ्ठा चा आलेला आहे आणि हा गठ्ठा हे नगराध्यक्ष या न्यूजपेपर रिपोर्टरच्या they were from every kind of historical society in india all protesting against the removal of the statue so what has happened the news of the removal of sir frederick lovely's statue has been spread all over india a newspaper ata. त्या भागातल्या लोकांना त्या राज्यातल्या आणि एकूणच देशातल्या लोकांना ही बातमी कळालेली आहे की मालगुडी गावातला सर फ्रेडरिक लावली यांचा पुतळा तिथल्या स्थानिक प्रशासनाने हलवलेला आहे सो दे ऑल स्टार्टेड प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द रिमूव्हल ऑफ द स्टॅच्यू आता काय झालं आहे या लोकांनी तारा पाठवून इथल्या नगराध्यक्षांना किंवा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा निषेध करणारी पत्र पाठवलेली आहेत सो नाव द पीपल इन द स्टेट अँड इन द कंट्री आर अँग्री बिकॉज द स्टॅच्यू ऑफ सर फ्रेडरिक लावली इज रिमूव्ड आता हे लोकां या लोकांनी का विरोध दर्शवला आहे बघा की सर फ्रेडरिक लावली यांचा विरोध यांचा स्टॅच्यू हटवण्यामागचं कारण काय वी हॅड ऑल बीन मिसलेड अबाऊट सर फ्रेडरिक आता हे हे सगळं डबल इन्व्हर्टेड कॉमामधला पॅरेग्राफ आहे सो so, दीज सेंटेन्सेस आर स्पोकन बाय द चेअरमॅन ऑफ द म्युनिसिपल काउन्सिल तर ते काय सांगत आहेत बघा ते असं सांगत आहेत या नॅरेटरला की आपल्या सगळ्यांची दिशाभूल झालेली आहे मिसलेड मिसलेड हा मिसलीडचा पास्ट टेन्स आहे एम आय एस एल ई ए डी मिसलीड, -E मिसलीड करणे म्हणजे गुमराह करणे एखाद्याची दिशाभूल करणे सो ही सेज दॅट वी हॅव बीन मिसलेड अबाउट सर फ्रेडरिक लावले सर फ्रेडरिक लावली यांच्याबद्दल आपल्याला चुकीची माहिती मिळाली आपला गैरसमज झालेला आहे आपली दिशाभूल करण्यात आलेली आहे ऑल द प्रेझेंट हिस्ट्री परटेंड टू ए डिफरंट लावली ऑफ द टाइम ऑफ वॉरेन हेस्टिंग्स आत्ताची जी प्रेझेंट हिस्ट्री आहे आत्ताचा जो आत्ताच्या इतिहासात सर फ्रेडरिक लावलींची जी इमेज आहे किंवा जे माहिती आहे ते खूप वेगळं आहे आपल्याला जे माहिती होतं ते वॉरन हेस्टिंगच्या काळातल्या सर फ्रेडरिक लावली यांच्याबद्दल माहिती होतं पण खरी माहिती वेगळीच आहे असं ते सांगत आहेत दिस फ्रेडरिक लावले ऑफ द स्टॅच्यू वॉज ए मिलिटरी गव्हर्नर हू सेटल डाऊन हियर आफ्टर द म्युटिनी आता नवीन माहिती किंवा खरा इतिहास आता उजेडात आलेला आहे आणि खरा इतिहास काय आहे सर फ्रेडरिक लॅवली की ज्यांचा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे ही वॉज ए मिलिटरी गव्हर्नर हे कोण होते एक मिलिटरी गव्हर्नर होते हु सेटल डाऊन हिअर आफ्टर द म्युटिनी त्यांनी काय केलं म्युटिनी नंतर ते या गावातच सेटल डाऊन झाले याच गावात ते स्थायिक झाले म्युटिनी म्हणजे कोणता म्युटिनी मित्रांनो म्युटिनी म्हणजे अठराशे सत्तावन्नचं म्युटिनी किंवा अठराशे सत्तावन्नचं बंड बंडला इंग्लिशमध्ये काय म्हणतात म्युटिनी सो आफ्टर एटी एटीन फिफ्टी सेवन दिस ब्रिटिश ऑफिसर द मिलिटरी गव्हर्नर सेटल्ड इन मालगुडी ही क्लिअर्ड द जंगल्स अँड ऑलमोस्ट बिल्ड द टाउन ऑफ मालगुडी तर हे मालगुडी शहर गाव कोणी वसवलं तर सर लावली यांनी त्यांनी काय केलं आजूबाजूच्या जंगलाची साफसफाई केली वृक्षतोड केली आणि या गावाची उभारणी केली

थाउजंड्स ऑफ एकर ऑफ लँड वेअर इरिगेटेड फ्रॉम द शरयू विच हॅड बीन डिसिपेटिंग इट सेल्फ देन बघा त्यांनी काय केलं वेगवेगळे सहकारी संस्था निर्माण केल्या तसंच त्यांनी पहिली भारतातली पहिली कॅनॉल सिस्टीम या गावामध्ये तयार केली निर्माण केली की ज्याच्यामुळे काय झालं थाऊजंड्स ऑफ एकर ऑफ लँड वेअर इरिगेटेड इरिगेटेड म्हणजे सिंचनाखाली आली हजारो एकर जमीन पाण्याखाली आली लोकांना शेती करणं शक्य झालं आणि हे पाणी त्यांनी कुठून आणलं तर शरयू शरयू नदीमधून कालवे बांधून कालवे तयार करून या कालव्याद्वारे मालगुडी शहरामध्ये मालगुडी गावामध्ये त्यांनी पाणी आणलं की ज्याचा उपयोग लोकांना शेतीसाठी करता आला सो विच हॅड बीन डिसिपेटिंग इट सेल्फ देन आणि त्या काळापासून या शरयूमधनं पाणी गावामध्ये किंवा गावाच्या अवतीभोवती शेतांमध्ये ते येत आहे देन पुढचं पुढची लाईन पाहू आपण वेट येस ओके सो फ्रॉम हिअर देन ही एस्टॅब्लिश दिस ही एस्टॅब्लिश दॅट अँड ही डाईड इन द ग्रेट शर यू फ्लड्स वाईल अटेम्प्टिंग टू सेव द लाइव्स ऑफ विलेजर्स लिव्हिंग ऑन इट्स बँक्स त्यानंतर अशी वेगवेगळी माहिती सर फ्रेडरिक लावली यांच्याबद्दल या गावातल्या लोकांना मिळत गेली त्यांना असं लक्षात आलं की त्यांनी सर फ्रेडरिक लावलींनी याची स्थापना केली त्या संस्थेची त्या इमारतीची आणि गावातल्या अनेक गोष्टींची सुरुवात सर फ्रेडरिक लावलींनी सु केली आणि त्याचा मृत्यू कसा झाला बघा ही डाईड इन द ग्रेट शरयू फ्लड्स त्यानंतर शरयू नदीला एकदा प्रचंड पूर आला महापूर आला आणि त्या पुरामध्येच त्यांचा मृत्यू झाला कसा मृत्यू झाला बघा वाईल अटेम्प्टिंग टू सेव्ह द लाईव ऑफ विलेजर्स लिव्हिंग इन इट्स बँक्स बँक्स म्हणजे नदीचा काठ नदीच्या काठावरती राहणाऱ्या लोकांना वाचवताना त्यांचा मृत्यू झाला म्हणजे शरयू नदीला मोठा पूर आला या नदीच्या काठी वसलेली जी वस्ती होती किंवा जी लोकं राहत होती त्या लोकांना वाचवण्यासाठी सर फ्रेडरिक धावून गेले आणि याच्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या पुरामध्ये ते वाहून गेले आणि ही डाईड ही वॉज द फर्स्ट इंग्लिशमन टू ॲडवाईज द ब्रिटिश पार्लमेंट टू असोसिएट मोर अँड मोर इंडियन्स इन ऑल इंडियन अफेअर्स तसंच ते कोण होते बघा त्यांचं अजून महत्त्वाचं काम काय होतं तर ते पहिले इंग्लिशमन होते की ज्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला इंग्लंडमधल्या संसदेला सांगितलं की त्यांनी काय करावं अधिकाधिक भारतीयांना या राज्यकारभारामध्ये सामावून घ्यावं वा। भारतीयांचा वाढता विरोध प्रबळ झालेली प्रबळ झालेला स्वातंत्र्य संग्राम या पार्श्वभूमीवर सर फ्रेडरिक लावली यांनी ब्रिटिश पार्लमेंटला आवाहन केलं त्यांना एक सूचना केली की इफ यू डोंट वॉन्ट ट्रबल्स इन फ्युचर यू शूड गेट मोर अँड मोर इंडियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन देन इन वन ऑफ हिज डिस्पॅचेस ही वॉज सेट टू हॅव डिक्लेअर्ड ब्रिटन मस्ट क्विट इंडिया सम डे फॉर हर ओन गुड त्यानंतर त्यांनी असंही म्हटलं होतं हे वाक्य सर फ्रेडरिक लावली यांचं आहे की ब्रिटननी काय केलं पाहिजे इंग्लंडनी लवकरात लवकर भारत सोडला पाहिजे कशासाठी त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी म्हणजे इंग्लंडच्या भल्यासाठी आणि भारतीयांच्या भल्यासाठी सुद्धा लवकरात लवकर इंग्रजांनी भारत देश सोडला पाहिजे सो इन वन ऑफ हिज डिस्पॅचेस दॅट इज इन वन ऑफ हिज सेंटेन्सेस इन वन ऑफ हिज हिज ओपिनियन्स त्यांनी एकदा आपलं असंही मत व्यक्त केलं होतं म्हणजे बघा आता सर फ्रेडरिक लावली यांच्याबद्दलचं सत्य लोकांना कळालेलं आहे विशेषतः मालगुडी गावातल्या लोकांना त्यांना त्यांच्यामध्ये असा गैरसमज होता की सर फ्रेडरिक लावली वॉज नॉट ए गुड ह्युमन बिईंग ही हेटेड इंडियन्स ही टॉर्चर्ड इंडियन्स ते सहजासहजी भारतीयांना भेटत नव्हते आणि त्यांच्याबद्दल एकंदरीत चुकीची आणि वाईट गोष्टच या लोकांना कळालेली आहे पण ज्यावेळी पुतळा हलवला आणि त्याची न्यूज न्यूजपेपरमध्ये आली त्यावेळी अनेक लोकांनी पत्र पाठवून टेलिग्रॅम्स पाठवून या नगराध्यक्षांना सांगितलं की तुम्ही चुकीचं काम केलेलं आहे ज्या फ्रेडरिक लावलींचा पुतळा मालगुडीमध्ये होता ते फ्रेडरिक लावली ही वॉज अ ग्रेट पर्सन ही वॉज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग आणि त्यांनी मालगुडीसाठी आणि एकूण भारतीयांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं तुम्ही जो त्यांचा पुतळा हटवलेला आहे त्याचा आम्ही काय करतो निषेध करतो आता या नगराध्यक्षांची गोची झालेली आहे ते खूप अडचणीत आलेले आहेत कारण खरं तर त्यांनीच एक प्रकारे हा पुतळा हटवण्यासाठी परवानगी दिली होती देन पुढं काय होतं पाहू द चेअरमन सेड द गव्हर्मेंट हॅज ऑर्डर्ड अस टू रि इन्स्टेट द स्टॅच्यू आता बघा हे नगराध्यक्ष या नॅरेटरकडं का आलेले आहेत तर ते काय सांगत आहेत ते या नरेटरला सांगत आहेत की आता सरकारने ऑर्डर केली आज्ञा दिली की आपण हा स्टॅच्यू काय करायला पाहिजे रि इन्स्टेट म्हणजे पुन्हा आहे त्या जागी तुम्ही तो स्टॅच्यू बसवा उभा करा म्हणून सरकारने आज्ञा केलेली आहे इम्पॉसिबल आय क्राईड आता झालं का आता या नॅरेटरला खूप वाईट आहे त्याला धक्का बसलेला आहे एकतर पाच हजार रुपये खर्च करून आपण हा स्टॅच्यू महत्प्रयासाने मोठ्या कष्टाने आता तिथून काढला आहे घरी आणला आणि आता हे नगराध्यक्ष काय म्हणत आहेत की काय नाही तो स्टॅच्यू परत आत्ता आपल्याला उभा करायचा आहे दिस इज माय स्टॅच्यू अँड आय शॅल कीप इट आय लाईक टू कलेक्ट स्टॅच्यूज ऑफ नॅशनल हिरोज आता हा न, हा जो न्यूजपेपर रिपोर्टर आहे तो वैतागला आणि तो म्हणतो नाही नाही मी काय तसा तुम्हाला स्टॅच्यू देणार नाही माझा हा एक छंद आहे आणि मी अशा प्रकारे नॅशनल हिरोजचा स्टॅच्यू गोळा करत असतो त्यामुळे मी काही तुम्हाला देणार नाही आता तो खोटं बोलतोय तो काय त्याच्याकडं हा पहिला स्टॅच्यू आलेला आहे आणि त्यांनी काही हाऊस म्हणून हा स्टॅच्यू आणलेला नाही तर एक व्यावहारिक हिशोब करून त्यांनी तो स्टॅच्यू आणलेला आहे दिस हिरोईक no सेंटिमेंट इम्प्रेस्ड नो वन विद इन अ वीक ऑल द न्यूजपेपर्स इन द कंट्री वे आर फुल ऑफ सर फ्रेडरिक लावली पण या माझ्या सेंटिमेंटचा या माझ्या भावनेचा काहीही उपयोग झाला नाही याच्यामुळं कोणावर प्रभावही पडला नाही असं असं नॅरायटर सांगतोय आणि लवकरच काय झालं विदिन अ वीक एका आठवड्याभरात न्यूजपेपरमध्ये रकानेच्या रकाने, रकाने भरून आले सर्व वृत्तपत्रांनी याची दखल घेऊन सर फ्रेडरिक लावली यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले द पब्लिक कॉट द आता गावातले गाव, गावात गावात लोक सुद्धा काय झाले उत्साही बनले त्यांचं गाव त्यांच्या गावाचं नाव प्रकाश झोतात आलं दे परेडेड इन फ्रंट ऑफ माय हाऊस शाउटिंग स्लोगन्स आता गावातले लोक लोकांना कळालं की अशा प्रकारे या एका गावातल्या स्थानिक न्यूजपेपरच्या रिपोर्टरनी हा स्टॅच्यू काढलेला आहे त्याच्यासाठी त्याला नगरप पालिकेची परवानगी मिळाली होती पण त्यांनी तो स्टॅच्यू आपल्या घरात आणून ठेवलेला आहे आणि हा माणूस काही स्टॅच्यू परत द्यायला तयार नाही आता गावातले लोक या रिपोर्टरच्या घरासमोर उभे राहून त्याच्याविरुद्ध नारेबाजी करत आहेत स्लोगन्स देत आहेत दे डिमांडेड द स्टॅच्यू बॅक आय ऑफर्ड टू ॲबंडन इट

हा स्टॅच्यू तिथून काढून माझ्या घरापर्यंत आणण्यामध्ये माझा जो काही खर्च झालेला आहे माझे जे काही पैसे गेलेले तेवढेच फक्त मला द्या आय डोंट वॉन्ट टू अर्न मोर मनी ऑन इट आणि मग मी काय करेन मी तुम्हाला स्टॅच्यू देईन आता त्याची मागणी खरं रास्त आहे कारण ही कल्पना नगराध्यक्षांची होती आणि नगराध्यक्षांनीच ठराव करून या व्यक्तीला हा स्टॅच्यू घेऊन जायला सांगितलं होतं त्याप्रमाणे या रिपोर्टरने स्टॅच्यू आणला आहे त्याचे पैसे खर्च झालेत सो ही जस्ट वॉन्ट हिज एक्सपेन्सेस बॅक द पब्लिक व्ह्यूड मी ॲज देअर एनिमी धिस मॅन इज ट्राईंग टू ब्लॅक मार्केट इवन अ स्टॅच्यू दे रिमार्क्ड आता लोकांचं मत किंवा एकूण एकूणच गावातले लोक या रिपोर्टरच्या विरोधात उभे राहिलेले आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी आता कळालेल्या आहेत म्हणून ते म्हणत आहेत की बघा हा माणूस किती वाईट आहे किती दुष्ट आहे तो काय करतोय तो या स्टॅच्यूचं सुद्धा ब्लॅक मार्केटिंग करतो आहे म्हणजे यांनी हा स्टॅच्यू घेऊन गेलेला आहे आणि आता हा स्टॅच्यू परत आपल्या गावात उभा करण्यासाठी हा गावाकडून किंवा गावाच्या नगर परिषदेकडून जास्त पैशाची अपेक्षा करतो आहे सो नाव यू कॅन सी दॅट द रिपोर्टर इज ट्रूली इन अ बॅड कंडिशन द रिपोर्टर इज नाव कॉट आता तो खूप अडचणीत सापडला आहे पैसे खर्च करून बसला आहे हे पैसे त्याने आपल्या फादर इन लॉ सासऱ्यांकडून आणले होते त्यांना स्वप्न दाखवलं होतं की तुम्हाला मी याच्यावर अधिकचं व्याज देईन पण आता सगळ्या गोष्टी सगळे फासे त्याचे उलटे पडलेले आहेत आणि आता गावातील लोकांच्या रोषाचा किंवा गावातील लोकांच्या टीकेचा धनी त्याला बनावं लागलेलं ला आहे लोक या रिपोर्टरवर नाराज आहेत नाखुश आहेत त्याच्याबद्दल त्याच्या अगेन्स्ट नारेबाजी करत चाललेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या न्यूजपेपर रिपोर्टरला गावात राहणं अवघड झालेलं आहे अशक्य बनलेलं आहे एक प्रकारे लोकांनी त्याला वाईट टाकलेलं आहे आणि सर्वच्या सर्व गाव या न्यूजपेपर रिपोर्टरच्या विरोधात उभं राहिलेलं आहे व्हॉट हॅपन्स नेक्स्ट इन द स्टोरी वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर फॉर द टाईम बिंग वी स्टॉप हियर आय शॅल सून पोस्ट माय नेक्स्ट लेक्चर ऑन अवर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही हे सर्व लेक्चर्स पहा आणि स्टोरी समजून घ्या आज आपण इथंच थांबू थँक्यू